नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय आहे आपला इतिहास व नागरिकशास्त्र। यामध्ये आपण नागरिकशास्त्रामधला जो चौथा घटक आहे तो या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण प्रथम जे सत्र आहे त्या प्रथम सत्रामध्ये काही दोन तीन घटकांचा नागरिकशास्त्राचा आपण अभ्यास केला। त्यामध्ये आपण बघितलं की आपल्या संविधानाची ओळख जी आहे त्या संविधानाची ओळख या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। संविधानाचं निर्माण कसं केलं, संविधानामध्ये काय काय आहे, कोणी निर्माण केलं, कशा प्रकारे निर्माण केलं, नंतर संविधानाची उद्देशिका या ठिकाणी तिचाही अभ्यास या ठिकाणी आपण केला। त्यानंतर जो तिसरा घटक आहे त्या तिसऱ्या घटकामध्ये संविधानाची वैशिष्ट्ये काय आहे त्याचाही अभ्यास केला। आता आपण संविधानामध्येच आपल्या नागरिकांसाठी जे काय मूलभूत हक्क दिलेले आहे, मूलभूत जे अधिकार दिलेले आहे, ते मूलभूत हक्क मधला भाग एक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्क कशाला म्हणायचे? आता शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे। तुम्हाला माहिती आहे की 2009 केंद्र सरकारने कायदा केलेला आहे, ज्याला आपण RTE असं म्हणतात, राईट टू एज्युकेशन। आणि त्या कायद्याद्वारे प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे। आणि मग शिक्षण घेण्यापासून आपल्याला कोणीही शिक्षण घेण्याचा अधिकार आपला कोणी हक्क हिरावून घेऊ शकत नाही। एवढंच काय तर आपले आईवडीलसुद्धा शिक्षणापासून आपल्याला वंचित ठेवू शकत नाही, किंवा शिक्षण घेण्याचा अधिकार हक्क आपल्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही। म्हणजे मूलभूत हक्कापैकी शिक्षणाचा हक्क हा आपल्याला मूलभूत अधिकार हक्क आहे। शिवाय जंगले आणि वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे। म्हणजे जे आदिवासी लोक आहेत, जे जंगलामध्ये राहतात, डोंगर दऱ्या कपाऱ्यामध्ये राहतात, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जंगलामध्ये जे काही जंगलं आहेत त्या जंगलामधली जी काही वनसंपत्ती आहे, जंगलापासून काही मध मेण डीक फळं ही जी काही मिळतात त्यावरती आमचा हक्क आहे। आणि शिवाय किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। म्हणजे कोणतीही व्यक्ती असेल तर किमान त्याला रोज मिळायलाच पाहिजे। मग ती स्त्री अशी किंवा पुरुष असो, किंवा स्त्रियांना आणि पुरुषांना समान काम, समान वेतन, समान हक्क हे मिळायलाच पाहिजे। अशा स्वरूपाची काही बोलकी अशी छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये इथं पाहायला मिळतात। आता एक लक्षात घ्या की आपण बघतोय की वर्तमानपत्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाचे जे छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात दिसतात, अशा स्वरूपाचे काही फलक पाट्या तुम्हाला पाहायला मिळतात। किंवा एखाद्या मोर्चात कसली तरी मागणी केलेली असते आणि तो त्यांच्यामध्ये आमचा हक्क आहे, जसं आता अलीकडे बघितलं की आरक्षण आमचा हक्क आहे, अशा अनेक प्रसंगावरती काही मोर्चे असतात, त्या मोर्चावर अशा स्वरूपाचे पाट्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। आम्हाला आमचा न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत वर्तमानपत्रातून, इतर ठिकाणातून अशा प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि तो आमचा हक्क आहे असं म्हटलं जातं। आता आपल्याला हक्क कधी प्राप्त होतो? खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबरच त्या व्यक्तीला हक्क प्राप्त होतात। म्हणून आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात। आणि जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो। एवढंच नाही तर त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते। किंवा अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच ती व्यक्ती आपल्या गुणांचा विकास करू शकते। आपल्यावर कोणाचा अन्याय होता कामा नये, आपल्याकडलं कोणी शोषण करून घेऊ नये, आपल्याबद्दल कोणी भेदभाव करू नये, आपल्याला कोणी विकासापासून, कामापासून, शिक्षणापासून, इतर गोष्टीपासून वंचित ठेवू नये, दुर्लक्ष करू नये, दुर्लक्षित करू नये, यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच ती व्यक्ती काय असते, ती व्यक्ती विकसित होऊ शकते। त्या व्यक्तीचं कलागुणांना वाव त्या ठिकाणी मिळते, तिच्यामध्ये असल्या गुणांना संधी त्या ठिकाणी मिळते। आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास ती व्यक्ती करू शकेल। स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे, स्वतःचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास व्हायचा असेल, तर त्यासाठी लोकसमूहाच्या विकासासाठी, म्हणजे लोकांच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे किंवा मागणी करणे आणि त्यासाठी आग्रह धरणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे। म्हणजेच काय, हक्क मागणे होय। आणि म्हणून संविधान जे आहे, ज्याला आपण राज्यघटना असे म्हणतो, संविधान असं म्हणतो, संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना काही समान हक्क दिलेले आहेत। आणि म्हणून या हक्कांना आपण म्हणतो मूलभूत हक्क असं म्हणतो। आणि हे हक्क आपल्याला कोणी दिले आहेत, राज्यघटनेने दिले, संविधानाने दिलेले। आणि आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहे, हे सगळे मूलभूत हक्क त्या संविधानामध्ये नमूद केलेले आहे, लिहून ठेवलेले आहे, तयार केलेले आहेत, त्याला आपण कायदे किंवा नियम असं म्हणतो, ज्यांना कायद्याचा दर्जा आहे। आणि म्हणून या हक्काचे पालन सर्वांना करणं बंधनकारक त्या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी संविधानात नमूद केलेले आपले हक्क, आता आपल्या देशाची जी राज्यघटना आहे, जे संविधान आहे, त्या संविधानाने भारतीय नागरिकांच्या हक्काची नोंद
आहेत आणि हक्क कोणते ते पाहू. पहिल्यांदा आपले बघूया समानतेचा हक्क. हे संविधानामध्ये तयार करून ठेवलेला एक कायदा आहे, नियम आहे, तो म्हणजे समानतेचा हक्क. तर यामध्ये समानतेच्या हक्कानुसार काय आहे की समानतेच्या हक्कानुसार राज्याला किंवा भारतीय नागरिकांमध्ये तू मोठा आहे, तू छोटा आहे, उच्च नीच श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे किंवा स्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करून कोणाला वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जात नाही किंवा देता येत नाही. कशानुसार? संविधानाने दिलेल्या आपल्या मूलभूत हक्कानुसार, समानतेच्या हक्कानुसार. आणि कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. एखादा श्रीमंत असेल त्याला वेगळा कायदा, एखादा गरीब असेल त्याला वेगळा कायदा, असं चालत नाही आहे. कारण संविधान तसं आहे, संविधानामध्ये तसे नियम लिहिलेले आहेत की कायद्यापुढे सर्व समान आहे आणि कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. असे अनेक कायदे आहे की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ एक गोष्ट आपण इथे उदाहरण दिलं की विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. आपण एखादा गुन्हा केलाय तो जो गुन्हा सिद्ध झाला तरच आपल्याला अटक करू शकते, किंवा चौकशी न करता आपल्याला अटक करू शकत नाही. म्हणजे विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण मिळते. आणि असे संरक्षण देताना शासनाला भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत व्यक्ती असेल, बलाढ्य व्यक्ती असेल, आणि तिने एखादा गुन्हा केला, एखादी चूक केली, तर तिला अटक करायची नाही, तिला संरक्षण द्यायचं, असं मुळीच चालत नाही. कारण समानतेचा हक्क आपल्या संविधानाने दिला आहे. म्हणजे व्यक्ती मोठी असो, गरीब असतो, दोघांनाही कायदा हा समानच आहे, सारखाच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून समानतेच्या हक्कात आणखीन कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकरी जाताना शासनाला कोणत्याही प्रकारची जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून नोकरी देता येत नाही. तर सर्वांना समान संधी त्या ठिकाणी दिली जाते. आणि आपल्या देशातील अस्पृश्यता पाळणाऱ्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेला आहे. तो निच्च आहे, तो खालच्या जातीचा आहे, असं करता येत नाही, असं म्हणता येत नाही, असं बोलता येत नाही. आणि म्हणून अस्पृश्यतेचे पालन करणे, अस्पृश्यता पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. आणि म्हणून भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहेत. लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही यावरती संविधानाने बंदी घातलेली आहे. पूर्वी महाराजा, राजा, राव, बहादूर अशा पदव्या असायच्या, पण त्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये होत्या. आता तसं काही या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर संविधानाने पुढचा आपल्याला महत्त्वाचा हक्क दिला म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने दिलेला हा अतिशय महत्त्वाचा एक हक्क असून व्यक्तीच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. म्हणूनच नागरिक म्हणून आपल्याला काय काय स्वातंत्र्य आहे, कुठले स्वातंत्र्याचे हक्क आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपण देशामध्ये कुठे योग्य प्रकारे भाषण करू शकतो? शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहेत. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे अधिकार, मूलभूत अधिकार संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. भारतामध्ये आपण कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही वास्तव्य करू शकतो हा अधिकार राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये कुठेही वास्तव करण्याचे अधिकार आपल्याला आहेत, स्वातंत्र्य आपल्याला आहे, हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, राज्यघटनेने दिलेला आहे. शिवाय आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी सुद्धा आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि कायद्याने हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले असते, ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ काय, आपण सर्वांना आपल्या सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. मग वर करणे हा हक्क सोपा जरी वाटत असला, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. कारण जगण्याची हमी मिळणे आणि जगण्यासाठी पोषक परिस्थिती, पोषक वातावरण असणे हा त्याचा भाग महत्त्वाचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणाला हिरावून घेता येत नाही. आपल्या जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, कुठे राहण्याचा अधिकार आहे, कुठे वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, सभा घेण्याचा अधिकार आहे. हे अधिकार आपले कोणी हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे आपलं जीवन जगत असताना आपले कोणतेही अधिकार हिरावून कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. आणि हे सगळे आपल्याला अधिकार मूलभूत संविधानाने दिलेले, घटनेने त्या ठिकाणी दिलेले. शिवाय कोणत्याही कारणाशिवाय आपल्याला कोणत्या व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. आणि मग स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आणखीन एक हक्काचा समावेश करण्यात आला, तो म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला बघितलंय की 2009 RTE जो कायदा आला, राईट टू एज्युकेशन, त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सगळ्या मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. आणि त्या हक्कापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही, अशा स्वरूपाचा तो कायदा आहे. आणि तो अधिकार आपल्याला किंवा तो मूलभूत हक्क आपल्याला संविधानाने, घटनेने दिलेला आहे. त्याच्यानंतर संविधानाने आपल्याला कुठला हक्क दिला आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. थोडक्यात
शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. थोडक्यात आपल्याला मिळालेले हक्क दुसरी कोणतीही व्यक्ती, मग ते सरकार असेल, शासन असेल किंवा अन्य कोणीही व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती अशा प्रकारचं आपल्याला संविधानाने दिलेले हक्क अधिकार ती हिरावून घेऊ शकत नाही, किंवा आपलं शोषण कोणीही करू शकत नाही, किंवा आपली पिळवणूक कोणी कोणी करू शकत नाही, किंवा होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून संविधानाने एकीकडे जरी शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारावरती जरी बंदी घातली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी सुद्धा विशेष तरतूद केलेली आहे. आज आपण बघतो की अनेक हॉटेल्समध्ये, आणखीन कारखान्यामध्ये, अनेक दुकानामध्ये, अनेक धोक्याच्या कामाच्या ठिकाणी लहान मुलांचा कामासाठी वापर केला जातो. हे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आलं तेव्हा सरकारने किंवा बालकांसाठी काही हक्क त्या ठिकाणी दिले गेले, त्यामध्ये असा नियम तयार करण्यात आला, असा कायदा करण्यात आला की 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे, म्हणजे बंदी घातलेली आहे. समजा काही कारखाने असेल किंवा खाणी असेल, अशा ठिकाणी बालकांची नेमणूक करता येत नाही किंवा त्यांच्याकडनं काम करून घेता येत नाही, किंवा कारखाने असेल, हॉटेल व्यवसाय असेल, अशा ठिकाणी 14 वर्षाच्या आत वय असलेल्या बालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवता येत नाही किंवा त्यांच्याकडनं काम करून घेता येत नाही. जर समजा अशा ठिकाणी कोणी काम करताना 14 वर्षाच्या खालील बालक जर तिथे काम करताना आढळलं, तर जी व्यक्ती काम करून घेते त्या व्यक्तीवरती कायद्याने गुन्हा दाखल होतो आणि त्या व्यक्तीला शिक्षा होते. अशा प्रकारे शोषणाविरुद्धचा हक्क आपल्या संविधानाने या ठिकाणी दिलेला आहे. किंवा वेट बिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडनं तिची इच्छा नसताना काम करून घेणे, किंवा काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखं वागवणे, त्याच्यावर अन्य अत्याचार करणे, किंवा त्यांच्याकडनं काम करून घेणे पण कामाचा मोबदला न देणे, त्यांच्याकडनं खूप त्यांच्या शरीरापेक्षा, त्यांच्या वयापेक्षा खूप कष्ट करून घेणे, खूप काम करून घेणे, उपासमार करणे किंवा त्याच्यावर जुलूम अत्याचार जबरदस्ती करणे, हे जे शोषणाचे प्रकार आहेत, म्हणजे शोषण साधारणतः महिला किंवा बालकं किंवा दुर्बल समाज घटकातील व्यक्ती किंवा सत्ताहीन लोकांचे होते. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभं राहण्याचा आपल्याला हक्क त्या ठिकाणी आहे. आणि हा जो हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क हा आपल्याला कोणी दिलेला आहे, तर तो संविधानाने या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण शोषणाविरुद्धचा हक्क आपण कशा स्वरूपाचा आहे हे ठिकाणी आपण बघितलं. आता एक इथं म्हटलं की चर्चा येथे बालकार येथे बालकामगार काम करत नाही. तुम्ही जर कधीही परिसरामध्ये बघता, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा की एखादं हॉटेल असेल, एखादा कारखाना असेल, तिथं बाहेर पाटी लिहिलेली लावलेली असते, इथे बालकामगार नाही किंवा इथे बालकामगार काम करत नाही. कारण का? तर तिथे कायद्याने 14 वर्षाच्या खालील कोणत्याही लहान मुलाकडनं काम करून घेणे किंवा कामाला लावणे हा कायद्याने गुन्हा असतो. आणि म्हणून तिथे बाहेर पाटी लिहिलेली असते की इथे कोणताही बालकामगार नाही, किंवा इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो, म्हणजे थोडक्यात त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना दिला जातो, त्यांचं शोषण केलं जात नाही, अशा स्वरूपाच्या पाट्या असतात का? तर संविधानामध्ये जे काही हक्क आहे ते हक्क आपल्याला दिलेले आहेत आणि मग त्या हक्कांचं शोषण कोणी करू शकत नाही, असा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येतो. तर अशा प्रकारे भारताच्या संविधानामधील समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्काचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. पुढचा जो घटक आहे तो पण आपला मूलभूत हक्कांचा घटक आहे, पण मूलभूत हक्कांचा घटक भाग 2 हा पुढच्या अभ्यासात आपण या ठिकाणी घटकात आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा घटक व्हिडिओद्वारे आपण व्यवस्थित छान समजून घ्या, त्याखालची स्वाध्याय सोडवा आणि घटक समजून घेतल्यानंतर यावरती सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. धन्यवाद.